चॅनलवर प्रथमता भावी अधिकारी आपलं स्वप्न साकार करून आपल्या मायबापांच्या कर्माची फळं खऱ्या अर्थानं साध्य करणाऱ्या तमाम ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे ज्यांचं चारित्र्य सुद्धा आहे ज्यांचं मातृभूमीवर प्रेम आहे आणि ज्याचं काळीज वाघाप्रमाणे निर्भीड आहे असा तरुण युवक या सर्वांना प्रथमता हृदयाच्या तळापासून शुभेच्छा जॉईन व्हायचे सर्वांनी अतिशय महत्वाचा टॉपिक घेऊन आपण या ठिकाणी आलो आणि हे तुला याच्या अगोदर प्रॉब्लेम काय होता की हा जो टॉपिक होता तो कोणी अशा पद्धतीनं शिकवला नाही आणि म्हणून तो समजून सांगण्यासाठी मी इथं लाईव्ह आलो त्यामुळं तू या कमेंट काय आहे तुला बोलायचं आहे काय याला महत्व नाही जॉईन होय पहिले जॉईन होय जॉईन चला जॉईन व्हा चला काय म्हणते गणेश लोंडे म्हणते माझा बड्डे भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो तुला हीच चरणी प्रार्थना वाजवाई ना पहिले यास हा पहिले सेटिंग मध्ये जाय छानपैकी क्वालिटी वाढव हो, आणि मग त्याच्यात जाऊन मग हा व्हिडिओ पाहा लक्षात घे आपल्याला जे जे तुम्हाला अवघड टॉपिक वाटू लागले हे प्रत्येक टॉपिक या ठिकाणी क्लिअर करायचे मग या ठिकाणी क्लिअर करत असताना पेपर पॅटर्न का आहे ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या जॉईन होते पहिले पो पोरांना आणि सर्वात महत्वाची गोष्ट ए बाब्या आज आपण गणित पाहिलो काळकाम वेख त्याच्या पहिले मेन काय माहिती आहे का आज सी एम ओ ऑफिस या ठिकाणाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घोषणा केलेली आहे मुंबईमधले वीज ग्राउंड त्यांनी परिपूर्ण ताब्यात घेऊन छान कसे करायचे याचा आदेश दिलाय म्हणून पाच ऑक्टोबरला नव्याण्णव टक्के भरतीची ऍड पडू शकते ही ॲड कधी पडल याच्यापेक्षा तुझी तयारी कशी आहे आवाज सर्वांना यायलाय का पहा माझा आवाज प्रत्येकांना यायलाय का हा म्हणजे आवाज प्रत्येकाला येणं गरजेचं आहे अतिशय इझी गोइंग मध्ये आपल्याला गणित पाहायचे हे पाय काय इथं कांगणेसर असता कशाची तुला चिंता गाडी एकदम सुसाट गाडी आहे भुरुम भुरुम इकडं आहे सगळं कसं एकदम परफेक्ट म्हणजे तुला ती ध्येयापर्यंत न्यायचे आणि म्हणून तू मोठा व्हावा हे जगात फक्त तुझ्या माय बापाला आणि तुला शिकवणाऱ्या मास्तराला वाटत असते कळलं का लगा? बाकी तु या भावाला वाटत नाही तू मोठा व्हावा तू ह्या भाऊकील तर ते आराम खोरायला कधीच वाटत नाही तू ह्या जातील तर कधीच वाटत नाही तू या गावातल्या दलिन दरायला कधीच वाटत नाही म्हणून काहीतरी तू मोठा व्हावा येणाऱ्या भरतीत सरळ सेवा असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल लिपिक असेल कनिष्ठ लिपिक असेल वरिष्ठ लिपिक असेल असल्या कुठल्या तरी भरतीमध्ये तू लागाव एवढीच देवाला माग नाही की तू काही करतो स्वप्नपूर्ण व्हाव एवढी माझी विनंती आहे हा चला लक्षात घ्या जी के करण भरतीसाठी आ, हो जी के लक्षात घ्या एक नवीन प्लॅन करायलो एक प्लॅन पुरव हो कोणता तुमच्यासाठी तर मी काय करायलो माहिती आहे का महाराष्ट्र भूगोल या महाराष्ट्र भूगोलाचे शंभर एक व्हिडिओ राहणार आपल्या ऍप आप मध्ये त्याला फीस घेणार आहे मी शंभर ते दीडशे रुपये किंवा दोनशे रुपये राज्यघटना परिपूर्ण ऍप मध्ये राहणार रेकॉर्डेड व्हिडिओ नो लाही त्याला फीस राहणार शंभर ते दोनशे रुपये जगाचा भूगोल शंभर रुपये इतिहास शंभर रुपये पंचवार्षिक योजना पन्नास रुपये असा टॉपिक आता तयार करणं चालू आहे त्याच्यासाठीच नवीन दोन मोबाईल घेतलेत आणि म्हणून तुला जी ची भीती राहणार नाही चालू घडामोडी फक्त आपल्याला युट्यूबला लाईव्ह शिकवायच्यात आणि दोन हजार एकोणीस याच्या अगोदर जे पेपर झालेत पोलीस भरतीचे ते टोटल पेपर असे पीडीएफ केलेत हे जसं तुला दिसायला किती भारी वाटायलाय पाय नाव दिसाय काळ काम विवेक किती भारी वाटायलाय मी बी गोरा दिसायलोय दिसायलो का नाही ना ओके okay. दिसायला बघा तर मग मला सांग त्या पद्धतीने आता पाय किती भारी वाटणार हे पाय असा प्रश्न किती भारी वाटणार रे हे ऑप्शन आहे तिकडे असे प्रश्न आहेत तर तू ताण घेऊ नको फक्त ऍड येऊ हो दे अरे युट्यूबला का तुला जगात क्लासही करायची गरज पडू नाही माईचान सांगतो बुद्धिमत्ता गणित के मराठी चारही विषय का तू बी म्हणला पाहिजे यूट्यूब माध्यमातून मास्तरांनी महापूर्ण सिलेबस घेतला आणि परफेक्ट केलं ॲड येऊ दे आणि तोपर्यंत नसेल तर ऍप मध्ये हजार भर ते बी तुला जास्त वाटले तर मी ती आकडे येतो एक तर मला दोन चार झापडा मारू नाही तर तू मला एखादी मार मग मा दुसरं काय करू चला असू दे काय म्हणते पा अ एक काम वीस दिवसात करतो ब तेच काम तीस दिवसात करतो दोघाल मिळून काम करायचे काम करायला किती दिवस लागतील आता तू याच्या अगोदर कुठं गणिताची बॅच कोणाकडे करत होता मला माहीत नाही पण हे लिहून टाकते या रजिस्टरवर ले आता काय ले की लक्षात घे काम दिलेल्या उदाहरणात कसारी का असो काम अंशात लिहायचं आणि वेळ छेदात लिहायची काय म्हणलो मी काम अंशात लिहायचं आणि वेळ कशात लिहायची ए ए झाकण झुल्या मी जे बोलायले ते लक्षात घे तुला काय म्हणलो मी वेळ हे लिहि हे कोणी सांगितलं नाही तुला वेळ छेदातले आणि काम अंशातले काय म्हणलो पाय वेळ कशातले छेदातले कोणाचा फोन आलता मरणच बी झाले आपाप आप मरायला पाहिजे हा चला द्या लक्ष इकडं ए पोरो आता हा प्रश्न पहा मग मी काय म्हणलं काम अंशात लिहायचं वेळ छेदात पहिल्यांदा हा प्रश्न पहिल्या एका पद्धतीने सांगतो कसा अ एक काम वीस दिवसात करतो म्हणजे एका दिवसात वीस पैकी तो एक भाग पूर्ण करतो ब ते काम तीस दिवसात करतो म्हणजे एका दिवसात तो तीस पैकी एक भाग पूर्ण करतो दोघं मिळून मिळून म्हणल्यावर बेरीज मग तू काय म्हणला एक छेद वीस अधिक एक छेद तीस अपूर्णांकाची बेरीज करताना तुला नियम माहिती आहे की बाबा छेद समान पाहिजे काय नियम हे छेद समान पाहिजे ए मग तू काय करणार हे लसावी बिसावी असे मोकार कुठं बेदर नावायचं मोठं कोण आहे तीस याला दुप्पट कर साठ साठला ला वीस न भाग जातो साठला ला तीस न भाग जातो म्हणजे जा दोघायचा छेद साठ करायचा आहे मग यासाठी तू याला तीन न गुणणार आणि अंशाला पण तीन न गुणणार या तीसला दोन न गुणणार अंशाला पण दोन न गुणणार मग तीन एक तीन वीस त्रिक साठ बे एक बे तीस दोन्ही सात अपूर्णांकाची बिरीज करताना समान छेद एकदा मग अंशाची बिरीज तीन दोन पाच मी काय म्हणलं होतं काम अंशात आणि वेळ छेदात येते मग तू काय म्हणला पाच, पाच एक पाच एक उरला दहा झाले पाच दोन्ही चला वेळ आली का तू दिलेले उदाहरण कशात होते दिवसात म्हणून तो उत्तर कशात येईल दिवसात तो उत्तर काय आलं बारा दिवस काय आलं उत्तर बारा दिवस ताण घेऊ नको आता हा प्रश्न तुला या पद्धतीने नाही करायला डायरेक्ट पद्धतीने सांगतो डायरेक्ट पद्धतीने डायरेक्ट पद्धतीने कसं ए डायरेक्ट डायरेक्ट एक हो पहिलाच प्रश्न होता आता डायरेक्ट पद्धतीनं उत्तर कसं काढायचं दोघं मिळून काम करायलेत ना मग काय करायचं अच काम गुणिले बच काम छेदस्थानी अच काम आधी बच काम मग अच काम काय वीस दिवस बच काम काय आहे तीस दिवस च काम का आहे वीस दिवस अधिक ब च काम आहे का तीस दिवस मोबाईल कोणता पाहते ते पलीकडला कर सायलेंट करा सायलेंट करा कर कळालं आता लक्षात घे तू स्पर्धा परीक्षेत तयारी करतो तू काय करशील ए डिस्मेया तीस तीस कटले आणि वीस वीस कटले उत्तर काढलं तू एक तर तू आपाप मारायला पाहिजे किंवा ज्या परीक्षेला गणित नाही का तशी परीक्षा दे तुला कधी कधी ताण आला पाहिजे पण तू ताण घेईस ना मग तू काम काय आहे वीस जशाल तसे तीस जशाल तसे तीस आणि वीस पन्नास काय आलं तो आटाकाटी केली शून्य कट झाला पाच सत्तीस साई दोन्ही बारा तो उत्तर आलं बारा दिवस जर तुला ही बी पद्धत समजली नाही तुला ही बी पद्धत समजली नाही ना, ना? आता आणखी एक डायरेक्ट पद्धत सांगतो लक्ष देड आहे डायरेक्ट पद्धत हा हे पाय रे डायरेक्ट पद्धत काय करायचं माहिती आहे का या वीस आणि तीसचा लसावी काढायचा वीस आणि तीसचा लसावी म्हणजे काय तर या दोघांना भाग जायला अशी संख्या सोत रे साठ तुला काय म्हणलं तीसची दुप्पट कर ना साठ साठला तीस न पण भाग जातो वीस न पण जातो म्हणून लसावी साठ तुला काय केलं माहिती आहे का अ आणि ब या दोघायला मी साठ लिटरचा एक हौद भरायला लावला मग साठ लिटरचा हौद मी जर अ ला भरायला लावला तर ते वीस दिवसाप्रमाणे तीन दिवसात भरायले साठ लिटरचा हौद मी ब ला भरायला लावला तर ते तीस दिवसा तीस प्रमाण दोन दिवसात भरायले म्हणजे अ नावाचा व्यक्ती ब नावाचा व्यक्ती दोघं मिळून एका दिवसात पाणी भरायलेत पाच लिटर हे तीन आणि हे दोन मग आता हे हौद रिकामा केला या हौदात पाणी बसतंय समजा साठ लिटर आणि हे साठ लिटर पाणी भरायला दिलं मी या दोघायला तर दोघं एका दिवसात भरायलेत पाच लिटर मग पाच एक पाच एक उरला दहा झाले पाच दोन्ही दहा तो तर दोघायला हौद भरायला बारा दिवस लागतील मी जे समज बोलायल ते समजायला का पाय मी जे बोलायले ते समजायले का सांग ओके बर तुला वाटलं याला आणखी पद्धत पाहिजे तरी सांगतो पहाय ही जर भारतात तुला पद्धत कोणी सांगितली आणि तू मला भारतातलं कोणतंही गणित विचारायचं जर समजा या पद्धतीनं गणित नाही आलं ना तर डबल स्पर्धा परीक्षेचा क्लासच घेत नाही मी तुला काय म्हणलो डबल स्पर्धा परीक्षेचा क्लास घेत नाही तू काय कर असा एक हौद समज आता या हौदात पाणी समजायचं तीनशे साठ तुला माहिती आहे सर्वाधिक जास्त अवयव पडणारी संख्या म्हणजे तीनशे साठ म्हणून आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ तीनशे साठ चौकोनाचं क्षेत्रफळ तीनशे साठ मग तू तू टाकी तू हौद एक तर गोलाकार असेल नाही तर चौकोने असेल मग हे दोन हौद आहेत या दोन्ही हौदात पाणी बसतंय तीनशे साठ हे अ भरायल ला भरायला दिला वीस दिवस लागते क ला भरायला दिला तीस दिवस लागते आता हौद रिकामा केला आणि या दोन्ही हौदाल अ आणि ब ह्या दोघ्याही रिकाम टेकड्याला भरायला लावलं तर विचारलं किती दिवसात हौदाची क्षमता काय तीनशे साठ मग तो काय केलं तीनशे साठ भागिले वीस कट झाला अ नावाचा व्यक्ती एका दिवसात पाणी भरायला अठरा लिटर आता ब नावाच्या व्यक्तीला तीनशे साठ लिटर पाणी भरायला लावलं तीस न तर ते एका दिवसात भरायले बारा लिटर ब बा नावाचा व्यक्ती मग पहाय अ आणि ब दोघं मिळून अठरा अधिक बारा दोघं मिळून भरायले तीस लिटर किती भरायले तीस लिटर किती तर एका दिवसात मग एका दिवसात दोघं मिळून किती भरायले तीस लिटर आता टाकी किती लिटरची होती तीनशे साठ भरायला कोणाला दिली अ आणि ब ला अ आणि ब एका दिवसात किती भरतात तीस मग शून्य कट झाला तीन एक तीन तीन दोन्ही सहा ह्या दोघायला मिळून टाकी भरायला काय दिवस लागतील बारा दिवस हे सोपा प्रश्न समजला तू हा हा सोपा प्रश्न समजला का नाही आता मात्र लक्षात घे पुढचा प्रश्न चल सोडव हा प्रश्न सांग फास्ट कमी वेळात सांगायचा दोन्ही तिन्ही पद्धती सांगितल्या हो डीएड भरती त्याच्यानंतर लक्षात घ्या म्हणजे डीएड ची टेट परीक्षा याची ऑफलाईन बॅच आपली चालू झालेली आहे दोन महिन्याचा कालाखंड आहे परभणीत कोणी असतील तर त्यांनी लक्षात घ्यायचं दीड हजार फीस असणार आरोग्य विभागाची परीक्षा एक दोन महिन्यात होणार आहे त्याची फीस फक्त दोन हजार आहे दोन हजाराच्या बॅच मध्ये पाच घंट्याचा क्लास आहे त्याच्यामध्ये दहा सराव पेपर तुमचे घेणार नाही ज्याला यायचं असेल त्यांनी पहा ऑनलाईन मध्ये तो प्लॅन चालू करायला मात्र सध्या रेकॉर्डेड व्हिडिओ एकदा हो द्या मग त्याच्यासाठी ती बॅच मी अनाऊन्स करेल युट्यूबला त्या संदर्भात बोलेल मग तुम्ही जॉईन व्हा काय करायचं रे पहा अ ला काम करायला बारा दिवस ब ला काम करायला चोवीस दिवस दोघं मिळून म्हणते ना डायरेक्ट पद्धत दोघं मिळून म्हणल्यावर काय डायरेक्ट पद्धत पाय काय याचा लसावी चोवीस आहे चोवीसला चोवीस न भाग जातो चोवीस ला बारा भाग जातो मग चोवीस लिटर पाणी अ ला भरायला दिलं तर त्याला लागले दोन दिवस सॉरी तो पाणी भरतो एका दिवसात दोन लिटर चोवीस लिटर पाणी ब ला भरायला दिलं तर तो एका दिवसात भरतो एक लिटर मग हे अ आणि ब दोघ मिळून एका दिवसात पाणी भरतात तीन लिटर यायला भरायला दिलं चोवीस लिटर तर तीन प्रमाण त्यांना लागले आठ दिवस किती दिवस लागले आठ दिवस मी जे बोलायलो ते समजायला का रे ए ना नसेल समजत्त काय करायचं नसेल समजत्त काय करायचं दे लक्ष इकडं किती छान आहे बोर्ड ना असा स्मृदू आहे छान वाटतं असं फिरवल्यावर हा काय करायचं डायरेक्ट अचा कालावधी गुणिले ब चा कालावधी, कालावधी अचा कालावधी अधिक बका लावधी बारा गुणिले चोवीस छेदस्थानी बारा अधिक चोवीस मग बारा गुणिले चोवीस छेदस्थानी बारा चोवीस छत्तीस बार त्रिक छत्तीस तिना आठ चोवीस तो उत्तर आठ चला सोपे दोन्ही प्रश्न पाहिले आपण सोपे काय केले दोन्ही प्रश्न पाहिले आता पाहायचा मेन प्रकार क्लिअर दिसाले कर सर्व हा आता काय काय पाहायचं ओके चला पुढचा प्रश्न हा द्या लक्ष अ हा ब च्या दुपट वेगाने काम करतो तर क हा अ आणि ब या दोघांचा एकत्रित एक कामा इतके काम करतो अ एकता बारा दिवसात एक काम संपवतो तर अ ब क तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील लक्षात घ्या सक्सेसला जीवनात मोठं व्हायला कुठलाही शॉर्टकट मार्ग नाही काय म्हणलो मी जीवनात मोठं व्हायला कुठलाही शॉर्टकट मार्ग नाही म्हणलो काय म्हणलो शॉर्टकट मार्ग नाही आता मग हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला करायचं काय होत लक्षात घे समजा हा ए नावाचा व्यक्ती हा बी नावाचा व्यक्ती याच्याकडे वीस रुपये याच्याकडे दहा रुपये तर मी म्हणताना काय म्हणेल माहिती आहे का बी कडे ए पेक्षा दुप्पट रुपये आहेत आणि ए कडे बी पेक्षा निम्पट रुपये आहेत पण मी जर म्हणलं एक भिंत बी नावाचा व्यक्ती वीस दिवसात बांधतो आणि ए नावाचा व्यक्ती दहा दिवसात बांधतो तर याचा अर्थ ए नावाचा व्यक्ती बी नावाच्या व्यक्तीपेक्षा दुप्पट काम करतो काय करतो दुप्पट काम जेवढा कालावधी कमी तेवढी कामाची स्पीड जास्त मग इथं तुला फक्त हे समजून घ्यायचं होतं काय हे मग मला सांग इथं काय म्हणतंय अ हा बचा दुप्पट वेगाने तू काय लिहिणार अ बरोबर ब च्या दुप्पट वेग पुढं काय म्हणतंय क का बरोबर अ आणि ब या दोघाच्या कामा एवढं काम काही स्थान घेऊ नको मग मला सांग अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो अ ला काम करायला मी काय म्हणलं दिवस छेदात कामांशात मग अ एका दिवसात बारापैकी एक भाग पूर्ण करतो म्हणजे त्याला पूर्ण काम करायला एक छेद बारा दिवस लागतात तर तो ब च्या दुप्पट म्हणजे ब ला एक भिंत बांधायला चोवीस दिवस लागतील का याला चोवीस दिवसात एक भिंत बांधेल तर हा चोवीस दिवसात दोन भिंत बांधेल ना कारण याला बारा दिवस लागेल म्हणून अ हा दुप्पट वेगाने पुढे काय म्हणते हे क हे का ते का अच काम आणि बच काम या दोघाईच्या कामा एवढं मग अच काम एक छेद बारा ब च काम हे एक छेद चोवीस या दोघांची बेरीज करताना छेद समान इथं आहेत चोवीस इथं आहेत बारा या बाराला दोन न गुणणार अंशाला दोन न गुणणार बे एक बार दोन एक चोवीस एक छेद चोवीस आणि म्हणून क च काम छेद चोवीस खच काम काय तीनशे चोवीस काय विचारलं तुला पुढं तिघ मिळून ते काम किती दिवसात करतील मग अ, अ ब अधिक ब आधिक क मग अ काम करायला छेद बारा अ काम करायला छेद बारा ब बा काम करायला छेद चोवीस क का काम करायला तीनशे चोवीस अपूर्णांकाची बिरीज करताना छेद समान पाहिजे इथं चोवीस आहेत इथं चोवीस आहेत मात्र इथं नाही मग तू काय करणार बाब्या याला दोन न गुन्हार अंशाला पण दोन न गुन्हार मग तू काय म्हणणार बे एक बे बार दोन्ही चोवीस एक छेद चोवीस अधिक तीन छेद चोवीस अपूर्णांकाची बेरीज करताना समान छेद एकदा अंशाची बेरीज दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा एक सहा साई चौक चोवीस मग नेमकंच म्हणलं तुला वेळ छेदात येते तो तर चार दिवस जर हा प्रश्न तुला या मेथडनं अवघड वाटला हा प्रश्न जर तुला या मेथड ना अवघड वाटला तर हा प्रश्न डायरेक्ट पद्धतीनं कसा समजून घ्यायचा सिंपल आयडिया चला हे समजलं तुला तर डायरेक्ट पद्धतीनं उत्तर कसं काढायचं पहा चला डायरेक्ट पद्धतीनं सांगतो नाही समजलं कुठलाही प्रश्न म्हणालो कुठलाही डायरेक्ट पद्धतीनं कसा समजून घ्यायचा ही पाण्याची टाकी आहे मी सोडायला दिली ला अ न काय केलं तीनशे साठ लिटर पाणी भरायला दिलं त्याला लागले बारा दिवस पा हा अ काय करतो तीनशे साठ लिटर पाणी बारा दिवसात म्हणजे तो एका दिवसात बार त्रिक छत्तीस तीस लिटर पाणी भरतो आणि अ काय करतो तर दुप्पट पाणी भरतो ब च्या काय करतो दुप्पट म्हणजे ब नावाचा व्यक्ती एका दिवसात पंधरा लिटर पाणी भरतो चला कन्सेप्ट क्लिअर क नावाचा व्यक्ती अ आणि ब या दोघा एवढं पाणी भरतो मग अ भरतो एका दिवसात तीस लिटर ब भरतो एका दिवसात तीस लिटर पंधरा लिटर म्हणून पंचेचाळीस लिटर पाणी एका दिवसात भरतो क आता तू हा टाकी रिकामी केली ही टाकी रिकामी करून तिघायला भरायला लावली कळ मग तिघं एका दिवसात तिघं एका दिवसात काय करतात तर एक भरतो तीस लिटर एक भरतो पंधरा लिटर एक भरतो पंचेचाळीस लिटर मग तिघ मिळून एका दिवसात ए पाय रे बाब्या तिघ मिळून एका दिवसात नव्वद लिटर पाणी भरतात टाकी रिकामी केली आणि तीनशे साठ लिटर एका दिवसात नव्वद प्रमाण ह्या तीन गध्यायला भरायला दिली मग या तीन गध्यायनं ती टाकी भरायला शून्य शून्य कटला नऊ चौक छत्तीस चार दिवस लावली काय दिवस लावले चार दिवस समजलं का रे चला समजलं का बरो हा प्रश्न समजला का गावात चोर सुटलेत किडण्या पकडणारे ना लेकर पकडणारे यायलेत म्हण काही काहीच्या गलतीत दुसरं सापडले बेमोत मार खायलेत लोक समजलं हा प्रश्न समजला का, का? यस. चला ये पुढचा प्रश्न शेअर मार्केटवर आपला व्हिडिओ बनवण्यात येणार आहे आणि तुम्हाला सांगितलं पाच तारखेला भरतीची ॲड येणार त्याच्यानंतर तलाठी भरती आहे आरोग्य विभागाची भरती आहे आय टी आय क्षेत्रातली भरती आहे तो का मे तयारी कर फास्ट टॅग रिव्हिजन पाहिलं असेल तर तू ॲपमधले व्हिडिओ पाहू शकतो सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय पाच ऑक्टोबरला नव्याण्णव टक्के ॲड पडणार शब्द आहे तुला काय म्हणलो नव्याण्णव टक्के ॲड पडणार बाकी तुझी इच्छा ए पाय रे हा प्रश्न आता अ ब क तिघे मिळून एक काम आठ दिवसात करतात एकटा ब ते काम वीस दिवसात तर एकटा क ते काम तीस दिवसात तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल अ स्वतंत्रपणे तेच काम किती दिवसात पूर्ण करेल द्या लक्ष आता चला ए बरो काय करणार आपण मी काय केलं एक ए नावाचा व्यक्ती एक बी नावाचा आणि एक सी नावाचा आहे या तिघायला मी साठ रुपये दिले आणि मी म्हणलं मी त्याच्यातले ए ला वीस दिले वी बी ला लास दिले किंवा बी ला तीस दिले तर सी ला किती तर तू तोंडी उत्तर ना रे ए तर बुज्या दहा रुपये सांगशील का नाही मग तू काय केलं मनातल्या मनात या दोघायची बेरीज केली आणि या दोघायची बेरीज तिघायच्या बेरीजेतून मायनस केली आणि तू म्हणला मी सीला एवढे रुपये दिले म्हणला का नाही मग मला सांग हे म्हणला तू एवढं अरे यार हा एवढं म्हणला तू पा? हेच प्रश्न चालू आहे ना आपला ओके द्या लक्ष घेऊ हा पा मग तू काय करणार हा प्रश्न डायरेक्ट कसा सोडवणार हा प्रश्न डायरेक्ट कसा घेतला ती तीनशे साठ आपली मेथड आहे मेडी है ना म्हणजे का ते आपला कार्यक्रम आहे कळलं त्यामुळे तू त्याचा ताण घेऊ नको पाय प्रश्न काय करणार तू मग तू काय म्हणला असता डायरेक्ट पद्धतीनं डायरेक्ट पद्धतीनं अ ब क, ती घ्यायचं काम बरोबर एकशे दाट यस मग याच्यात अच काम काढायचे त्याच्यात बच काम दिले एक छेद वीस कच काम दिलंय एक छत्तीस तिघायचं काम दिले एकशे दाट मी तुला वारंवार म्हणलं काम वरती आणि दिवस किंवा वेळ बब्या छेदात लिहायची रे बब्या कशात लिहायची छेदात मग तू काय करणार अ जशाला तसा बरोबर एकशे दाट हे दोघ प्लस आहेत इकडे गेल्यावर मायनस चला ओके okay? इकडे गेल्यावर काय मायनस तुला मी काय म्हणलं अपूर्णांकाची बेरीज बाकी करताना छेद समान पाहिजे तू या दोघांची बेरीज करून याच्यातून मायनस करू शकतो काही बिघडत नाही किंवा तिघांचा छेद पहिले समान कर मग मोठं कोणे तीस आहे ना तिची दुपट कर साठ मात्र साठला आठ न भाग जात नाही तिथची तीन पट केला जात नाही तिथची चार पटकर बरं एकशे वीस एकशे वीस एक ला आठ न भाग जातो मग एकशे वीस करण्यासाठी याला पंधरानं गुणावं लागल अंशाला पण पंधरानं वीस ला सहा न गुन्हा लागल अंशाला पण सहा न तीसला चारनं गुणाव लागल अंशाला पण चारनं मग काय आलं पंधरा एक पंधरा पंधरा आठ एकशे वीस मायनस पहिले कौशल सोडायला आपण सहा एक सहा वीस सक वीस अधिक चार एक चार तीस चौक वीस चला याचं उत्तर काय आलं समानछेद एकदा अंशाची बेरीज सहा आणि चार दहा सहाच्या सहा चार काय दहा लक्ष द्या सहा आणि चार काय दहा मी जे बोलायलो ते समजाल पहा सहा एक सहा वीस स एकशेवीस चार एक चार तीनशे एकशे वीस आता हे वजा करायचे पंधरा छेद एकशेवीस मधून कशामधून पंधरा छेद एकशे वीस मधून मग एकशेवीस जसा आला तसे पंधरा मधून दहा गेले पाच पाच दोन्ही दहा दोन उरले वीस पाचशे एकवीस आणि म्हणून एकट्या अ ला जर आपण ते काम करायला लावलं तर अला काम करायला दिवस लागतील चोवीस किती दिवस लागतील चोवीस पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक काय रे चार मी जे बोलायलो ते समजायला का पहा बरो मी जे बोलायलो ते समजणं गरजेचं आहे नंतर आपण याला डायरेक्ट पद्धत पाहिलो व्यवस्थित दिसत नाही ना याच्यावर जाय इथं क्लिक कर याच्यात क्वालिटी मध्ये वाढव मध्ये जाऊन आणि तुला माहिती आहे व्यवस्थित कसं पाहायचं हे ना व्यवस्थित कसं पाहायचं तुला लय छान माहिती आहे लय पाहिलं तू कच्चा बदाम पक्का बदाम हे का नाही आता पुन्हा दांडिया परी हू परी लय दांडिया खेळल्या पडली बिमार आता घरी हू घरी है ना मग दोन चार दिवसां बरी हू बरी लगेच बाहेरच्या दलभद्रीन फोन लावला ये मग दारी झाला तो हा कार्यक्रम मग काय दांडियामध्ये तुला गाणे आहे ना पहिले तो कभी कभी था तू आता कोमत जाणार आहे दांडियामध्ये तुला खेळता येत नसल्या तरी ती आली म्हणून तू जाणार आहे तुला चॅलेंज आहे का तुला या गणिताशी घेणं नाही या अभ्यासाशी घेणं नाही तुला पाहिजे एंटरटेनमेंट तुला काय पाहिजे एंटरटेनमेंट आज कुठल्या तरी पोरांनी सुसाईड केली पोरीमुळं कारण काय माहिती आहे का तिनं ब्लॉक केलं म्हणून अबे दळभद्री तोंडाच्या तुला कोणी ब्लॉक करल एवढी तिहार वाईट वेळ आली रे तू लोकायला ब्लॉक कराव तू ती ह्या वेळेला वेळ दे एक दिवस तू ही वेळ लोक ऐकत मागतील ना रे है ना थोडा मायबापाचा विचार करायचा आपण मरतोच म्हणजे तुमच्यासारखे दलिंदर जन्माला काय येतात अबे एखाद्या परिस्थितीनं आपल्याला त्रास झाला ती परिस्थिती मिटवायची असती आपण मिटायचं नसते पण तुम्ही न सुधारणाऱ्या आवला द्या काही काही आकली नाहीत म्हणजे मरायचा विचार येतोच कसा तुझ्या डोक्यात हो अबे जीवन हे अगदाच हे एन्जॉय कर है ना तुला लफड करायचं एक नाही म्हणली दुसरी मार परपोज पंधरा हजार होऊ नको मरू नको ना ज्या वयात जे करावं लागते मी काय बाबा आहे का मी काय कुठं केलं नाही का है ना पण आता म करियर कोणतं आहे मला आहे काय प्रत्येक गोष्टीला कंट्रोलेशन आहे ना ते तुला करणं गरजेचं आहे पण तू सुधारणार नाही ना असो हा का पाय काय म्हणलं पाय आता चल हा प्रश्न समजला का चल डायरेक्ट पद्धतीनं ए बघ्या डायरेक्ट पद्धतीनं सांगतो पुन्हा लय मोठे भारी भारी प्रश्न आहे त्याच्यात ताण घेऊ नको प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे आपल्याकडं प्रत्येक फक्त तू मेरे साथ चल चलता गया लोक बनते गे कारवा बदलता गया है ना मंजिल मिलती गई लक्षात घे डायरेक्ट कसं सोडवणार तू डायरेक्ट काय म्हणलो होतो मी तुला पाण्याचा हाऊ तीनशे साठ लिटरचा मान तिघ मिळून अ ब किघ मिळून तीनशे साठ लिटर पाणी भरायले तार दिवसात मग आठशो बत्तीस चारुले अठा पंचेचाळीस हे अ ब तिघ मिळून एका दिवसात पाणी भरायले पंचेचाळीस लिटर यस ब पाण्याची टाकी भरायला दिली तीनशे साठ ची तर ते भरायले वीस दिवसात म्हणजे ते एका दिवसात पाणी भरायले अठरा लिटर क ला पाण्याची टाकी दिली तीनशे साठ लिटर भरायची तर ते भरायले किती थी? क तीस दिवसात म्हणजे ते एका दिवसात पाणी भरायले बारा लिटर मग ब आणि क दोघ मिळून भरायले तीस लिटर आणि तिघ मिळून भरू लागले पंचेचाळीस म्हणजे उरल्या अ नावाचा व्यक्ती ए बाब्या एका दिवसात पाणी आहे पंधरा लिटर मग त्याला मी टाकी दिली रिकामी करून तीनशे साठची आणि याला म्हणलं ए बाब्या एवढं पाणी भर मग तो काय म्हणला पंधरा दोन्ही तीस सहा उरले साठ पंधरा चौक साठ म्हणून त्या अ ला ती पाण्याची टाकी भरायला चोवीस तास लागले चोवीस दिवस लागले समजलं का आता तरी समजलं का जय जवान जय किसान जय विज्ञान समजलंय चला लव यू काय म्हणलंय सनशाईन लव यू भाऊ हम्म hmm. चलू द्या विषय हार्ड आहे काय म्हणतोय समचलन पार्ट दोन घ्या घेऊ नक्कीच घेऊ वैवारीचे पार्ट घ्यायचा प्रत्येक गोष्टी घ्यायच्या त्याच्यानंतर मेन गोष्ट काय माहितीये का येणाऱ्या रविवारी भूमिती संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्याला लाईव्ह यायचे ऍप मध्ये दुपारी दोन वाजता लाईव्ह क्लास असतो तुला तिथेही पाहता येतो आणि फीस लय मोठी नाही तू परभणीतच आहे भारी कार्यक्रम आहे पाच वाजता ग्राउंड आहे सव्वा सातला तुला बाथरूम ल बी बसता येत नाही एवढं पळवायला तुला आता तो कार्यक्रमच वाजवायलाय निस्त्या लाता येतो धन दन तू फक्त ये मी हे इच्छा पाहिजे फक्त बाकी मी हे तयारी करून घ्यायला तू पॉझिटिव्ह होय फक्त बाकी मी हे कळलं का म्हणून ताण घेऊ नको यायचं असेल तर ये मात मॅथच माझं पुस्तक नाही पण लवकर येईल पण सध्या वेळ कमी आहे माईच्या सांगतो एकटाच असतो नऊ तास क्लास असतात हे ना संध्याकाळी दहा अकराला घरी चाललो शुगर दोनशे ब्याऐंशीच्या च्या खाली आणखी आली नाही मध्ये सर गचकले तर कार्यक्रम दुसराच व्हायचा म्हणून कधी कधी आपल्याला आपली वेळ द्यावा लागेल है ना मग एवढे नऊ तास होऊन मला सांग ते पुस्तक कै लिहू लिहून पुन्हा ती हाकून किती पैसे खाऊ क्लासमध्ये पैसे आलेत ॲप मध्ये पैसे आले पुन्हा पुस्तकात खाल्यावर तू म्हणून चिन्ह तू आमच्या जीवावर मोठा झाला आणि मी लागलोच नाही म्हणून जे चालले ते ईश्वरी कृपया बरं हे लवकर पाहू पुस्तक आलं तर बरं हे का नाही करू काहीतरी काम करू जरा हो पोरीसोबत मजा करारे म्हणायला कोण पवन बाब्या पोरीसोबत नको मजा करू तू हा कार्यक्रम वाजल तीच तिहासोबत मजा करून जाईल गेला तो हा कार्यक्रम मेला गौर्या तिहा मसना नको हा काहून तू मरण काहून आपाप आप काय माहित चला हा प्रश्न सोडून पहा हा प्रश्न आता याला शॉर्टकट वेटकट काही नाही याला आता डायरेक्ट पद्धतीनं जायचे नो शॉर्टकट सोडो हा प्रश्न सोडो चला अरे तीनशे साठ या पद्धतीचे जनक आहेत कांगने सर मी घे म्हणलो तू घे ना तू उत्तर चुकल्यावर मला शिवा दे चार पाच तुला का। काही घेणं काय करावं यार एमपीएससी पी नाही सी च नाही कंबाईनच पॅकेज आहे बर 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 चल सर, सर पाय ना कसे गोरे दिसालेत आजकाल ह्या ही रूम भारी केली आता मी तुम्हाला उद्या दाखवतो मी येऊ पोलीस भरती पाच ऑक्टोबरला नव्याण्णव टक्के निघणार तुम्ही तयारी करा तू हा तवा गरम पाहिजे बिना कामी बेजार करू नको दे इकडा अ ब क हे तिघे मिळून एक काम बारा दिवसात करायले अ हा बचा दुप्पट काम करतो क हा अ आणि ब कामाच्या कामाचे एकशे तीन काम करतो तर एकटा क ते काम किती दिवसात पूर्ण करेल आता यालं नो शॉर्टकट काय म्हणलं तुला सक्सेसला मोठं व्हायला जीवनात स्वतःच नाव करायला शॉर्टकट नसते तसं काय असतं तर कोणही आपलं नाव केलं असतं पैशावाल्यानेही आपलं नाव केलं असतं असत्या डोक्यात थोडंफार टायलेंट लागल काय का सामाजिक बांधिलिकी लागल त्या मनात गरिबीबद्दल आदर लागल गरीब लोकांबद्दल आदर लागल वरच बराबर तू हा कार्यक्रम का वाजवी दे लक्ष इकडे बघा काय म्हणलो मी तर लक्षात घे अ हा बचा दुपट काम करतो ना मग अ आपण समजू यक्स दिवसात एक काम करतो म्हणजे त्याला एक छेद यक्ष दिवस लागतात तो बच्या दुपट काम करतो म्हणजे ब ला दोन यक्स दिवस लागतात आणि क कर काय करतो या दोघायच्या दोघायच्या म्हणजे अ च काम ब च काम आणि या कामाच्या छेद तीन बरोबर क च काम मग पहिले यांचा छेद समान याला दोन न गुणणार अंशाला दोन ना गुन्हार काही काहीला असं बी गणित येत नसेल तर तू जीव दे डायरेक्ट है ना उंदर मारायचा उंद्र मारायचा नाही मुंग्या मारायचा खडू असताना ते खडू तरी चघळ दोन तीन घंटे तरी तू बेसूत पडला पाहिजे तुला अक्कलकावणी येणं काय माहीत तेवढं तरी करत हा हे समजून घे प्रत्येक गोष्टीला शॉर्टकट नसते बाब्या मग तू काय करणार दोन गुणिले यक्स दोन यक्स हा सॉरी दोन एक बे काय करावं याच गणित आले हे कुठे गेलं रे बाबा ए पाय रे पडो द्या इकडे काय हरकत नाही पाऊ काही झालं असं जीवनात उतार येतात कारण एशी जी वरली सरळ रेषा म्हणजे माणूस मेलेला असतो हे का नाही त्या रेषा वाकड्या तिकड्या पाहिजे पाहिजेतच बघया पाय काय केलं आपण अ अ काम करायला छेद एक छे दिवसात मग ब ला लागले दुप्पट दिवस कारण अ हा चा दुप्पट आता क काय करायला या दोघायच्या कामा एवढं काम अ च काम आणि ब च काम हा या कामाच्या एकछेद तीन पट मग पहिले या दोघायची बेरीज करावं लागेल ना इथं दोन एक्स नाही म्हणून याला दोन न गुणणार अंशाला पण दोन न मग काय आलं बे दोन एक्स अधिक एक छेद दोन एक्स याच्या एक छेद तीन पट मग करताना छेद समान दोन आणि एक तीन याच्या एक छेद तीन पट तीन तीन कट झाले मग तुला एक कळालं कच काम काय तर एक छेद दोन एक्सच ओके okay. आता तिघायचं मिळून काम काय तिघायचं मिळून काम आहे बारा दिवसात मग तू काय म्हणला च काम च काम क च का, काम तिघायचं काम, काम एक छेद बारा मग तिघायचं काम एक छेद बारा बरोबर अ च काम एक छेद यक्स बच काम एक छेद दोन एक्स क च काम एक छेद दोन एक्स मग पहिले या छेद दोन करू याला दोन न गुणणार याला दोन न गुणणार तो उत्तर पाय किती सोपं आहे बे एक बे इथं दोन गुणिले एक्स दोन यक्स अधिक एक छेद दोन यक्स अधिक एक छेद दोन यक्स बरोबर तिघांचं काम एक छेद बारा अपूर्णांकाची मिरीज करताना समान छेद दोन आणि एक तीन तीन आणि एक चार बरोबर एक छेद बारा तिरकस गुणाकार केला तर तो उत्तर आलं दोन यक्स बरोबर बारशे अठ्ठेचाळीस मग तो उत्तर आलं एक्स बरोबर अठ्ठेचाळीस भागिले दोन तो उत्तर आलं चोवीस तुला कोणाचं काम विचारलंय कच काम मग कचं काम एक छदस्थानी दोन गुणिले एक ची किंमत म्हणून क ला ते काम करायला अठ्ठेचाळीस दिवस लागतील किती दिवस लागतील अठ्ठेचाळीस दिवस लागतील आता मात्र लक्षात घ्या प्रश्न जेव्हा वेगळा विचारला डिफिकल्ट विचारला तेव्हा त्या प्रश्नाला सोडवायचं कसं मी काय म्हणलं याला कुठलीच पद्धत नाही याला याच पद्धतीनं जावं लागेल पाय पुढचा प्रश्न आता समजून घे हा हा प्रश्न समजून घ्या आता काय म्हणतोय एक काम अनुक्रमे अ वीस दिवसात ब पंचवीस दिवसात क तीस दिवसात स्वतंत्रपणे संपवितात अन चार दिवस काम केलं यानं काम केलं हे सोडून गेलं आजकाल लोक सोडून चालले ए लक्षात घ्या पोरी हो हा मग राहिलेल्या कामातलं अर्ध काम कोण केलं ब न केलं ते पण दलिंदर सोडून गेलं आणि मग काम दिलं कला करायला तर कला करा ला, करायला किती दिवस लागतील आता मी काय म्हणालो तुला गणिताच्या मास्तरानं त्या क्लासवाल्यानं काय केलंय अ आणि ब च काम म्हणल्यावर अ गुणिले ब छेदस्थानी अधिक ब तिघायचं काम म्हणल्यावर अ गुणिले ब गुणिले क छेदस्थानी अ गुणिले ब अधिक ब गुणिले क अधिक क अधिक क गुणिले अ यानं जमत नाही याला सांग म्हणा शॉर्टकट याला कुठे शॉर्टकट मग तुला मी काय म्हणलं सक्सेसला शॉर्टकट नाही बाळा सक्सेसला शॉर्टकट हे का नाही हे तुला समजायला पाहिजे का नाही ते म्हणते मला समजत नाही सर अ काय म्हणाले सर मी नोकरीला आहे जस्ट लागलो आहे पोस्ट ऑफिसमध्ये एखादा खूप गरीब मुलगा असेल तर त्याला मी पहिल्या पगार झाला की बूट घेऊन देईल धन्यवाद पहा कारण मी तेच सांगितलं तुम्हाला गरिबीतून पुढं जा पण गरिबीतून मोठं झाले तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ज्या परिस्थितीतून आपण मोठं झालोत जी आपण परिस्थिती उपभोगली त्या परिस्थितीत आपले बांधव आहे ना लहान लेकरं कुठं दिसले तर थोडं का होईना पण त्याला देण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला माहिती आहे कणा कवितेमध्ये ते नाही का शिक्षकाकडे येते तर शिक्षकाचं भूमिका काय बाबा की त्याला सपोर्ट करणं त्याला त्या उद्विग्न परिस्थितीतून बाहेर काढणं ते काय म्हणते म्हणजे त्यांची परिस्थिती सांगते परिस्थिती सांगितल्यावर शिक्षक खिशाकडे हात घालतात तेव्हा ते काय म्हणते का पैसे नको सर मला थोडा एकटेपणा वाटला सर पैसे नकोत मला थोडा एकटेपणा वाटला मोडला हे संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून लुस्त लढ म्हणा हे कोणाकोण -कुन म्हणता येईल मग शिक्षकाचं काम आहे असे कित्येक विद्यार्थी त्यांचे कंबरडे मोडलेत कित्येक विद्यार्थी हे स्वप्न साकार करायचे सर्व काही बरोबर आहे पण प्रॉब्लेम काय परिस्थितीने वेठीच धरले बापावर कर्ज आहे मोठी बहीण लग्नाला आलेली आहे शेतकरी आहे पावसानं आपला कार्यक्रम का वाजिला आणि एवढ्या परिस्थितीमध्ये आपला वाली कोणी नाही बापाची इच्छा आहे मायामाग अनेक संकट आले माया लेकराला फक्त या संकटात घालू नको माया लेकराचं फक्त भवितव्य मोठं कर बाप बाप हे देवाला एकच आहे बापानं स्वतःसाठी काहीच मागितलं नाही की महा लेकरो नोकरी लागो आणि महालेकरांनी एखादी फोर व्हीलर घेऊन मला फिरवावं असं या भारतातल्या कुठल्याच बापानं स्वप्न पाहिलं नाही की माया लेकरांना माझ्यासाठी घर बांधावं नाही ह्या बापानं ना फक्त एकच स्वप्न पाहिलंय की बाळा माझ्या वाट्याला जे संकट आले त्या बापाचं म्हणणं एकच आहे हे संकट माया लेकराच्या नशिबाला येऊ देऊ नको एकच म्हणलंय आणि तुम्हालाही विनंती आहे दलिंदरा हो नोकरी लागल्यावर एकच काम करा खेड्यापाड्यात जे काही माय बाप आहेत है ना त्याला शहरात आण अरे छानपैकी बंगई कर त्या ठिकाणी तू आवाप आय टी मध्ये असा पेपर वाटत बसला वाचत बसला पाहिजे हे स्वप्न तो आवाळ बाकी तू किती आपापल्यावाणी केलं तो किती पैसा दाबला काहीच फायदा नाही येणाऱ्या अवलादी आपल्या खराब निघतील येणाऱ्या आपल्या अवलादी चांगल्या निघायच्या असतील तर ज्याच्या पोटी आपला जन्म झालाय त्याच्यासाठी आपल्याला चांगलं करावं लागेल ही काळाची गरज आहे बाकी उपरवाले के काठी में आवाज नाही होती लेकिन लगती बहुत है त्याच्या समोर एकाच रेषेमध्ये सर्वजण येतात है ना विश्वर म्हणजे तो सर्व निर्मिळ आहे निर्गुण आहे निराकार आहे असा विश्वर आहे जो सर्वावर कंट्रोल ठेवण्याचं काम करतो म्हणून त्याचं अस्तित्व आपल्याला मान्य कधी कधी करावंच लागतं है ना नसेल तर तुला त्याचं अस्तित्वच मान्य नसेल तर तो कोणालाही बाबू तू काय साधा होता का हे तुला कळणं गरजेचं आहे म्हणजे नोकरी लागा काही करा पण माझं म्हणणं एकच आहे त्याच्या परिस्थितीला तुम्ही साथ द्यावी याची अशी मा, माझी विनंती चला पहिल्यांदा हा प्रश्न डायरेक्ट पद्धतीनं सांगतो पाय रे अ एक काम करायला वीस दिवसात ब काम करायला पंचवीस दिवसात क कर काम करायला तीस दिवसात अ न चार दिवस काम केलं तो सोडून गेला राहिलेल्या कामातलं अर्ध काम ब न केलं तोही सोडून गेला उरलेलं काम क ला करायला दिलं क किती दिवसात करेल दे लक्ष एकदा पहिल्यांदा डायरेक्ट पद्धत अ काम करतो वीस दिवसात म्हणजे त्यानं एका दिवसात वीस पैकी एक भाग करतो एका दिवसात वीस पैकी काय करतो एक भाग पूर्ण करतो झालं काय माहिती आहे का या अन या अन काय केलं वीस दिवसाच्या कामातले चार दिवसाचं काम अ न केलं मग चार दिवसाचं काम त्यानं केलं म्हणजे त्याच्याकडून शिल्लक राहिलं काम सोळा दिवसाचं त्याचं पूर्ण काम होतं वीस दिवसाचं या सोळा दिवसाच्या कामातलं अर्ध काम म्हणजे आठ छेद वीस सोळाचे निमे छेद वीस काम बन केलं अर्ध केलं म्हणजे अर्ध काम उरलं का नाही मग अर्ध काम उरलं काय तर उरलेलं काम हे वीस आता हे काम आपल्याला करायला द्यायचंय कला कोणाला करायला द्यायचं कला क चा नियम काय आहे तर क एका दिवसात काम करतो एकशे तीस हे तुला काय म्हणलं होतं वेळ छेदात लिहायची काम अंशात लिहायचं क एका दिवसात काम करतो एकशे तीस तर शिल्लक राहिलेलं आठ आठशेद वीस किती दिवसात करेल यक्स तिरक गुणाकार आठशे वीस एक आठ आठशे वीस गुणिले एक म्हणजे आठशे बरोबर यक्स गुणिले एकशे तीस ओके यक्स एक यक्स म्हणजे यक्स बरोबर आठ छेद वीस हे तीस भागाकारातले इकडं गुणाकारात गेले तो काटाकाटी केली दाही त्रिक तीस दाही दोन्ही वीस बे चौक आठ चार त्रिक बारा आणि म्हणून एकट्या कला ते काम करायला बारा दिवस लागतील ही जर पद्धत तुला समजली नसेल तर बाब्या डायरेक्ट पद्धतीनं उत्तर सांगतो ही जर पद्धत तुला समजली नसेल तर बाब्या या प्रश्नाचं उत्तर मह्या मेथडनं सांगतो दे मह्याकड लक्ष ऐ काय म्हणलो पाय या प्रश्नाचं उत्तर हे जर तुला जगात कोणी या पद्धतीनं सांगितलं मला कॉल कर आता आमच्या इथं मया लय जण काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतील पण नाही है ना ते बी तुला माहित पाहिजे सहज होत नाही एक दिवसाच्या रात्रीमध्ये शांत झोपण्यासाठी कित्येक रात्रीचं कष्ट त्या शेवटच्या रात्रीसाठी कामा पडते सहज काहीच झालं नाही मला माझी बॅच चालवायची होती कॉपी सेंटरवर मी पास झालेलो पण ही बॅज चालवत असताना जनरल नॉलेजवर बॅच चालत नाही सरळ सेवेचे पोरं पोलीस भरतीचे पोरं जनरल नॉलेजच्या मास्तराला व्हॅल्यू देत नव्हते आणि म्हणून जनरल नॉलेजवर माझी बॅच चालत नाही म्हणून मी सहा महिने परभणीत असताना देखील कोणाला दिसलो नाही मात्र एकोणीस पब्लिकेशनचे गणित असे चालून काढले चालून कोणत्या पेजवर कोणतं गणित आहे कसं सोडवायचंय याचा परफेक्ट अभ्यास केला आणि आज मला माझ्याबद्दल एक अभिमान आहे कि माझ्या स्पेशल गणिताच्या अभ्यासलाही दीड दोनशे पोरं येतात नॉट अ जोक माझं शिक्षण आहे आर्ट मध्ये माझं झालेलं आहे बारावी माझं सेंटर कॉपी सेंटर कळलं बारावीच्या नंतर मी फक्त काय केलं डी एड शिक्षण क्लोज मी ना नेट सेट हे बी एड हे ना एम एड आहे ना मी एम ए केलं काहीच नाही है ना पण माझं म्हणणं लोक म्हणतील मग तू एम एड नाही एम ए नाही, नाही तू हिस्ट्री कस काय शिकवायला ना तू पॉलिटिकल सायन्स नव्हतं तू राज्य घटना कसं काय शिकवायला ए मास्तराची व्याख्या म्हणजे प्लेन शर्ट घालणं शर्टिंग करणं पिनाची पॅन्ट वापरणं साधं भोळ राहणं नाही मी त्या व्याख्येच्या पलीकड जातो मसळ एकनी हे मोडकी हे पाय मोडलेला आहे शपूट नाही खड्यात जाय द्याली ना, ना दुधाशी मतलब आपण तसे मास्तरे आपण काय तसे मास्तरे त्यामुळे त्याचा विचार आपण करायचा नाही ओके हा आणि मागायला बेंचूर बसलो कुठं मागाले मागायला लय गुण असतात त्याचा मास्तर आहे ना मी मग विषय नाहीत तू तू गुण कोणता आहे तू यात हा कोणता आहे सर्व मला माहिती आहे तु या जागी मी बी बसलेलो आहे मेहा बी कोणाला फोन लावलेले आहेत महेबी कोणा उचलले नाहीत मेहा बी कुठं नाही केलेले आहेत मी बी चार चार तास बोललेलो आहे मलाही कधी गम झालेला आहे पण नाही त्याच्यातून बाहेर गेलो मी आता गम भीम काही नाही आता आपला विषय मला मानणारा कुठला तरी वर्ग आहे त्याच्यासाठी तरी मला बी पॉझिटिव्ह राहावं हो लागल सकारात्मक राहावं हो लागेल वागण्या बोलण्यामध्ये थोडाफार बदल करावा लागेल मात्र माझी जे स्टाईल आहे याच्यामध्ये बदल करता येईल जमणार नाही तू म्हणशील उद्यापासून म्हणून नको तू कोण सांगणार तू याल झाकण झुल्या म्हणून तू कोण सांगणार तू फक्त टीचिंग कड लक्ष दे काय कर हा टीचिंग कर लक्ष दे दे लक्ष इकडे काय म्हणलो पाय डायरेक्ट पद्धत मी काय म्हणलं काहीच नाही तीनशे साठ एक अला मी भरायला दिली अ तीनशे साठ लिटर पाणी भरतो वीस दिवसात म्हणजे तो एका दिवसात अठरा लिटर पाणी भरतो आता या टाकीला मी तिघ जोडले कोण अ ब क, मग ही टाकी मी रिकामी केली आणि ती भरायला लावली क ला विचारलं किती दिवस लागतील तो उत्तर आलं होतं किती रे उत्तर किती आलं होतं रे पोरा ए पोरा उत्तर सांग अरे उत्तर किती आलं होतं बाब्या आम्ही सोडून देलत ना तू या तोंडावर झापड आणील तीन आलत उत्तर तू रे ए बारा आलत रे उत्तर लक्ष इकडं काय म्हणलं पाय ए बाब्या मग मला सांग अठरा लिटर पाणी भरते नाही यानं काय केलं अठरा लिटर प्रमाण चार दिवस पाणी भरलं यानं भरलं बहात्तर लिटर पाय किती आहे आता या टाकीत पाणी बसतंय तीनशे साठ या तीनशे साठ पैकी बहात्तर भरलं अन मग टाकीत भरायचं राहिलं दोनशे अठ्याऐंशी लिटर या दोनशे अठ्ठ्याऐंशी च निम भरलं बन राहिलेल्या कामातले अर्धे काम बन केले मग त्यानं भरलं एकशे चौवेचाळीस आता भरायचं राहिलं एकशे चौवेचाळीस भरायचं राहिले भरायचं कोणाला कला मग क काय करतो तर ला जर तीनशे साठ लिटर भरायला दिलं तर तो एका दिवसात बारा लिटर भरतो एका दिवसात किती भरतो बारा लिटर आता पाय अन भरलं होतं बहात्तर लिटर बन भरलं अर्ध आता हे रिकाम भरायचं होतं कला ते किती भरायचे एकशे चौवेचाळीस क एका दिवसात किती भरतो बारा मग एकशे चौवेचाळीस भरायला बारा दिवसात बारा लिटर प्रमाण त्याला बारा दिवस लागतील विषय खलास विषय काय खलास पाय समजला ना ना का नाही आता याच्यावर नो जगातला किती अवघड प्रश्न विचार तू नाही सोडून दाखवत बदल ते काय म्हणते कोणी दे आणि केत मला समजत नाही म्हणते तू जीव दे आपाप मारवती यासारखे कळलं का आपाप आप वाचूच नाही बरोबर आहे हा पहा जे जे नवीन पोलीस भरती मुलं आहेत जे लागले असतील त्यांना पण विनंती आहे आता जे काही नागपूरला त्याच्यानंतर दोनला लागलेल्या मुलांना विनंती आहे की तुम्ही नोकरी लागलात आपणही गरीब परिस्थितीमधून पामा इनी स्टार शेगाचे बुटं घातलेत आपणही दोनशे अडीचशे आणि दीडशे रुपयाच्या दरम्यानचं टी शर्ट घातलंय आणि आपण त्या मातीत गाजून महत्वाची गोष्ट पोलीस दलात गेलो तर आपल्याकडं काही पुस्तकं असतील अनावधानान आपल्याकडं तो बुट असेल पण तू लागला म्हणून ते घालायची तुला लाज वाटत असेल तर या महाराष्ट्रामध्ये किती गोरगरीबाचे लेकर आहेत की त्याच्याकडे घालायला बूट नाही वाचायला पुस्तक नाही त्याच्याकडून ती सुविधा तुला मिळावी ओके किंवा महाराष्ट्रात एखादं खरंच गोरगरीब लेकरू आहे आणि त्याला पळायला बूट नाही पण खरं त्याच्या मनात जिद्द आहे मला कॉल कर कळलं का मला कॉल कर त्या अकाउंटला मी पाचशे पाठवतो घे पण लाख आणि परिस्थितीचं भांडवल करायचं नाही काय म्हणलो मी तुमच्या गरब पर गरीब परिस्थितीचं तुम्ही भांडवल केलं लोक त्याची मजा उडवतात अरे सक्सेस व्हा आणि मग तुमच्या परिस्थितीवर बोला लोक तेव्हा तुमची परिस्थिती ऐकून घेतात पण जेव्हा आपलीच परिस्थिती बिकट आहे तेव्हा जर परिस्थितीवर बोलले तर तुमचा गेम केला जातो म्हणून आपला गेम होय द्यायचा नसेल तर पहिल्यांदा परिस्थितीवर मात करा अरे आपल्याला शिकायचं ना वय वर्ष पंचवीस क्रॉस केले ना मग पंचवीस या वर्षामध्ये वय वर्ष क्रॉस पंचवीस केल्यावर आपल्या ध्येयासाठी आपला बाप जर अठ्ठावण्या वर्षी काम करत असेल तर आपण दलिंदर आहेत आता आपलं वय पंचवीस क्रॉस झाल्याच्या नंतर पंचवीसच्या दरम्यान असल्याच्या नंतर आपल्या ध्येयासाठी आपण धंदे करायचे कुठेही काम करा किराणा दुकानावर काम करा हॉटेलवर काम करा काहीतरी मोजक चार पाच घंट्याचं काम करा त्याच्यातून पैसा मिळवा कोणाकडेच हात पसरू नका स्वतःवर जरसा स्वाभिमान येईल ह्या क्लासचा मी मालक आहे ना याच क्लासवर अठराशे रुपये महिन्यानं काम केलेलं आहे आज कॅबिन आहे आपली कलेक्टर सारखी किती रुपयानं अठराशे रुपये महिन्यानं काम केले याच क्लासवर का सहाशे पोरं ऑफलाईनला आहेत वरचलही डेंजर आहे ती या मेहनतीशी एक निष्ठ आहे फक्त तिला डोक्यात ती गोष्ट पाहिजे अबे लोकायला हसवताना महत्वाची गोष्ट किती वेळा आपण रडलेलो असतो है ना अनेक संकट आले विषय खलास कधीच कोणाला म्हणलो नाही मी परिस्थिती अशी आहे है।, है ना त्या सुपर मार्केटला बाराशे चौदाशे रुपये लेक्चर भेटत होतं महिन्याचं तर आठ किलोमीटर इथून पैदल तिथं क्लास घ्यायला जायचो आज एक तास बोलायचे लोक पंधरा हजार देतात सहज झालं का नाही मेहनत सब कुछ कर सकती है लेकिन तेरे दिल में वो सोचना चाहिए जैसा तुम सोचोगे वैसा तुम हो जाओगे इसलिए सोचना जरुरी है सब कुछ बदल सकता है काय म्हणालो मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि तुला कळालं पाहिजे ती हात क्वालिटी काय एकदा तुला कळाली ना विषय खलास रे कामयाबी मे पूरी दुनिया तुम्हाला साथ होतीये आता कोणी सरसोबत सेल्फी काढत आता कोणी सरचा फोटो स्टेटसला ठेवी एक काळ होता एका शर्टावर या जुना पेडगाव रोडवर क्लास साठी बेदार झालो होतो आज असा ब्रँडच नाही कपड्याचा त्याचं सेट आपल्याकडे नाही काय म्हणालो ब्रँडच नाही तू कोणताही नाव घे अशी कुठलीच घड्याळ नाही त्या कंपनीची घड्याळ आपल्याकडे नाही का झालं मेहनत तुलाच करावं लागेल कोणीच तुला सहज येऊन देऊन मेहनत काही देणार नाही तुला तुला वळखावं लागेल मेहनत करावं लागेल मोठं तुलाच व्हावं लागेल काळ बदलला अनुभव ही तर सुरुवात आहे हे काय सुरुवात आहे अर काही हार बाकी आहे कै जीद बाकी है मेरे जिंदगी का काही सार बाकी आहे या से कर ली करली मैंने मेरी जिंदगी की सुरुवात ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी आहे हे तियामुळं झालं हे काय झालं तियामुळं झालं आणि युट्यूबला आपण काय नाचायसाठी आलो नव्हतो एक काहीतरी सामाजिक प्रबोधन करायचे लेकरांना त्याच्या मायबापाच्या कष्टाची जाणीव करून द्यायची त्या लेकरांना काहीतरी त्याच्या ध्येयापर्यंत नेण्याचा एक मार्ग ठिकवायचा आहे आणि म्हणून क्लास ज्यांचा होता हा क्लास कोणाचा आहे गणित गुरु पुस्तकाचे लेखक सरांचा त्यांनी मला शिकवलंय आणि आजही युट्यूबला सर्च करा गणित गुरु नाव त्या शिक्षकाची तळमळ पहा आणि ज्या तळमळीच्या शिक्षकाने शिकवले कदाचित ती तळमळ येईल म्हणून डिपेंड काय सानिध्य कोणत्या लोकांसोबत आहे आज मी हसवत असेल लोकाला हसत असेल पण प्रत्येक हसण्यामागं दुःखाचं कारण असते म्हणून मी नेहमी म्हणत असतो ला जवाब हे मेरे जिंदगी का फसाना कोई सीखे मेरी तर हरपल मुस्कुराना लेकिन मेरे दोस्तों मेरे हाशी को नजर मत लगाना बहुत दर्द सीकर सी का हे मुस्कुराना सहज काहीच भेटत नाही मरमर करावीच लागेल मेहनत घ्यावीच लागेल नुसते डायलॉग मारल्यानं स्टेटस ठेवल्यानं आयुष्य बदललं असतं तर स्वतःचं स्टेटस बदलण्यासाठी पहिले स्वतःचं स्टेटस बदला एक दिवस लोक तुमचं स्टेटस बदलण्याचं काम करतील आज सर्व काही ठीक आहे आज सर्व काही बरं आहे पण एक काळ होता त्या काळात आपलं कोणीच नव्हतं पण आज आपल्याकडे काही आहे ना सर्व जग आपलं आहे म्हणून जग आपलं करायचंय ना पहिले आपण आपल्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे मेहनत घ्या नक्की वर्ष तुम्हाला साथ देईल बाकी जग कोल आपल्याला पण वर्ष ती या प्रयत्नाची साथ देते आणि जगात प्रयत्नानं माणूस असा एपीजे अब्दुल कलाम सरांचं वाक्य आहे की या जगात कोणाचेच प्रयत्न वाया गेलेत असं मी उदाहरणच ऐकलं नाही आणि त्याची अनुभूती तुमच्या समोर आहे काय म्हणलो ग्रामीण भागातला आहे परभणी तियायचंय नव्वद किलोमीटर गाव हे धतुरा आपल्याला मराठी बरोबर बोलता येत नाही आपल्याला राहायची अक्कल नाही इथं आपलं साम्राज्य निर्माण करायचे बड्डे होतोय आपला आमदारा खासदाराचा होत नाही भाऊ दोन हजार पुरं मनानं ते दोन लाख खर्च करून डीजे लावून नाचलेत सहज प्रेम मिळालं नाही मास्तर ते त्याचा फोटो बी कोणी विचारत नाही त्या मास्तराला झालं कस काय वल्ली सगन मेहनतीशिवाय काहीच होणार नाही आणि काय म्हणलो ही सुरुवात आहे याला कारणीभूत तुम्हीच नाही तर परभणीतले लेकरं पण आहेत माया क्लासला बसणारे लेकर पण आहेत ते एवढे बेजार होतात वाढदिवस म्हणजे त्याच्यासाठी एखादा सण आला एवढे बेजार पंधरा दिवसापासून होतात का मी केलं काय फक्त एक धक्का देण्याचं काम केलंय त्याला फक्त त्याची जाणीव करून दिली त्याला त्याच्या ते मायबापाच्या कष्टाची जाणीव करून दिली लागलेलं ला पोरगई मायासमोर आतापर्यंत चष्मा लावून पण उभं राहत नाही कारण त्याला माहिती सर अवकात काढतात का तू काही कर लेकिन जिसने तुमको सर उठाना सिखा दिया उसके सामने सर मत उठाव त्याच आयरेसरचा वास आहे कुठलाही प्रॉब्लेम आला असता याला कॉल करतो बिंदास सांगतात बाळा असं कर चुकलो तर शिवा पण देतात तसं कोणीतरी तुम्हाला तुमच्या नजरेमध्ये एक गुरु पाहिजे की ज्याचा धाक तुमच्यावर पाहिजे जीवनात कुठं वाईट पाऊल पडलं तर तुम्हाला त्याचं ते टेन्शन आलं पाहिजे की माझे सर काय म्हणतील हे करा कोणाला तरी मानायचं शिका आणि आपल्या नशिबात कोणीत नसेल तर माय आणि आपला बाप हे त्याच्याकडून जगण्याचा प्रयत्न करा येणारा प्रत्येक सक्सेस तुमच्यासाठी वाट पाहते मेहनत घ्या तुमच्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा असतील बाळांनो उद्या याच्यातले हा टॉपिकचे प्रश्न कसे समजून सांगायचे हा प्रत्येक प्रकार आपण त्या ठिकाणी पाहूया उद्या आपण चालू घडामोडीसाठी युट्यूबला लाईव्ह येणार आहोत दोन वाजता आपला क्लास आहे त्या संदर्भात आहे का नाही याची नोटीस टाकणार आहे कारण उद्या एक थोडंसं काम हे दुपारी जर असेल तर ॲपचा क्लास होणार नाही आणि जर होणार असेल तर त्यासंबंधी माझा मॅसेज येईल ओके सर्वांना शुभेच्छा बाळांनो थांबू आपण या ठिकाणी पाच तारखेला वेट करू ॲड आली पुन्हा नव्या उमेदीनं नव्या जोसानं नव्या उत्साहानं कामाला लागू आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू त्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा थांबू जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री